इम्पॉर्टेंट स्टूडेंट, आज अपन वर्ग पांचवा विषय एन्वायरमेंटल स्टडी भाग दो पाठ नववा स्थित जीवन आणि नागरिक संस्कृती। या पाठामध्ये आपल्याला मानवाच्या आधीच्या सर्वात आधीचा जो मानव आहे त्याने आपलं जीवन स्थिर कशा पद्धतीनं घडवलं, तो स्थिर कसा झाला आणि नागरिक संस्कृती म्हणजे नागरिकांच्या समाज जीवन हे कसं अस्तित्वात आलं, कुठून सुरुवात झाली, त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पाठात आपल्याला घ्यायची आहे। तर तत्पूर्वी सर्वप्रथम मानवाने आपला एक विचार करतो की मानवाने हे जे धातू बघतो आपण, धातूचे काही सारे प्रकार आहेत, तुम्हाला माहिती असेल धातू कोणकोणते असते, तांबे आहे, लोखंड आहे, सोनं आहे, इत्यादी प्रकारची जी धातू आहे, ॲल्युमिनियम सारखे वगैरे। तर आपण जर विचार केला की मानवाने सर्वात आधी कोणत्या धातूचा वापर केला असावा तर हे आपल्याला सांगता येणार नाही। तर एक ख्रिश्चन थॉमसेन नावाचा एक अभ्यासक होता, तर त्याने एक पद्धत अंमलात आणली, ती पद्धत म्हणजे त्रियुग पद्धत। तर त्या पद्धतीमध्ये त्याने काय केलं, कसा अभ्यास केला बघा, त्याने त्या वस्तू ज्या ज्या वस्तू पुरातन वस्तू मिळाल्या धातूपासून बनलेल्या त्या वस्तूंची वर्गवारी त्याने त्रियुग पद्धतीमध्ये कशा पद्धतीने केलं बघा। जर समजा पुरातन एखादी दगडाची वस्तू मिळाली असेल तर त्याला त्याने नाव दिलं अश्मयुग। जर समजा तांब्याचे एखादं हत्यार मिळालं असेल तांब्याच्या धातूपासून बनवलेलं किंवा इतर कोणत्या वस्तू मिळाल्या असेल तर त्याला त्याने नाव दिलं तांब्ययुग। समजा लोखंडाची एखादी वस्तू मिळाली असेल किंवा लोखंडाच्या धातूपासून बनवलेली काही हत्यार मिळाले असेल तर त्याला त्याने नाव दिलं लोहे। तर असे तीन प्रकारची वर्गवारी ज्याला त्याने त्रियुग पद्धती असं नाव दिलं, तर अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग या आधारावर त्याने अशी धातूंची वर्गवारी ठरवली। आता हीच वर्गवारी ठरवत असताना सर्वात आधीच्या काळामध्ये मानवाने तांब्याच्या धातूंचा वापर केला असावा असं सिद्ध झालं, त्याने सप्रमाण दाखवून दिलं। त्यानंतरच्या काळामध्ये मग मात्र त्याने काय म्हणते अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नाव दिली। अशी ही जी कालखंड आहे, सर्वप्रथम त्याने दगडाचा वापर केला, दगड हे धातू आहे का नाही, तर त्याने दगडापासून बनवलेली हत्यारे वापरायला सुरुवात केली। त्यानंतरच्या काळामध्ये त्याने ज्याचा काळ उठला तर तांब्याचा जेव्हा शोध लागला तांब्याच्या धातू त्यापासून त्याने नवनवीन वस्तू तयार केला, इथून मानवाच्या जीवनात बरेचसे बदल घडले, तांब्याच्या धातूपासून त्याने अनेक वस्तू बनवली। मग नंतरच्या काळात पुन्हा लोहयुग, ह्या लोहयुग म्हणजे लोहा धातूचा जेव्हा शोध लागला तर त्यामध्ये त्याने अनेक बदल घडून आले। तर सर्वप्रथम त्याने तांब्याच्या धातूचा उपयोग केला असं समजलं जातं। त्याहीपेक्षा पण प्रत्यक्षात काय झालं की सर्वप्रथम मानवाने सोन्याच्या धातूचा उपयोग केला, पण सोन्याच्या धातूपासून हत्यारे किंवा अवजारे बनवणं शक्य नाही आहे, कारण सोनं हे जे आहे हे लवचिक असते, त्यामुळे त्याचा अतिवापर आपल्या वापरामध्ये आणू शकत नाही, त्यामुळे त्याने त्याचा वापर टाळला। तांब्याच्या धातूच्याही आधी सोन्याच्या धातूंचा त्याने उपयोग केला, मात्र तो वापरता येणं शक्य नाही, त्यामुळे त्याने तांब्याच्या धातूचा अधिक उपयोग केला। तर म्हणून त्या काळाला म्हटलं गेलेलं आहे ते तांब्रे। सर्वप्रथम मला जो काळ धातू म्हणजे अश्मयुग म्हणजे दगडाचा उपयोग केला त्याने, त्यानंतरच्या काळामध्ये त्याने तांब्याचा शोध लागला म्हणून तांब्रयुग, आणि त्यानंतरच्या काळामध्ये लोखंडाच्या धातूचा त्याने उपयोग केला म्हणून तो होय, अशी ही त्रियुग पद्धत आहे, याला म्हणतात त्रियुग पद्धत। तर मानवाच्या जीवन यावर आधारलेलं असावं असं त्याने सप्रमाण दाखवून दिलं। तर त्यानंतर मग चाकावर घडवलेली भांडी, मग नंतरच्या काळात तांब्याच्या जेव्हा धातूचा जेव्हा तो उपयोग करू लागला, नवनवीन शोध घडवणारा हा जो काळ होता तांब्ययुगाचा, या आज काळामध्ये चाकाचा सुद्धा शोध लागला। तर चाक तुम्ही बघितलेला आहे, चाक कसं असते गोल, आपण पाहतो वाहनाला, प्रत्येक वाहनाला चाक असते, ते गोल असते, ते फिरते। मग सर्वप्रथम चाकाचा उपयोग का वाहनासाठीच केला गेला असेल का, तर नाही, तर सर्वप्रथम त्या काळामध्ये तांब्ययुगाच्या काळामध्ये असं मानलं जाते की मानवाने
चाकावर सर्वप्रथम भांडी घडवली. आता भांडी कोणती? तर जी मातीपासून बनवल्या गेलेली भांडी. आणि मग जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडी तयार होऊ लागली तर त्यासाठी वाहनांचा उपयोग होऊ लागला. त्याच चाकाचा उपयोग वाहनांसाठी दोन वरपर्यंत तो माल तयार झालेला माल पोहोचवण्यासाठी केला जाऊ लागला. मग त्यातूनच व्यापार आणि उद्योग सुरू झाला, त्याची वाहतूक सुरू झाली. भांडी चाकावर घडवल्या लागल्या म्हणजे घडवू लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर ते उत्पादन करणं शक्य झालं. त्या काळामध्ये सुबक सुंदर अशी भांडी, सुंदर आकारांची भांडी, रंगीत नक्षींची भांडी घडवल्या जाऊ लागली. ही भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोयीसाठी गावामध्ये एका ठिकाणी वस्ती करू लागले. आणि त्यातूनच नगर आणि शहरांचाही विकास झाला. मोठमोठी नगरे तयार होऊ लागली. नगरे म्हणजे शहरे, ज्या शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये यातूनच मोठमोठ्या वसाहती निर्माण झाल्या. अनेक कारागीर त्या गावामध्ये एकत्रित येऊ लागले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाकावर ज्या भांडी आहे भांड्यांचे उत्पादन होऊ लागलं. आणि वस्तूंच्या उत्पादनांच्या ते एक केंद्र जवळपास तयार झालं. परंतु हे ज्या गावामध्ये घडलं, कुठे घडलं असेल, ज्या ठिकाणी कच्चा माल म्हणजे भांडी घडवण्यासाठी ज्या ठिकाणी कच्चा माल जो आहे म्हणजे माती ज्यापासून चांगली माती बनवलं म्हणजे भांडी बनवली जाऊ शकते अशी माती ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच ठिकाणी असं घडवून आलं. तर त्या ठिकाणी मग त्या वस्तींचं रूपांतर एक मोठ्या नगरांमध्ये म्हणजे शहरांमध्ये निर्माण झालं. मग व्यापाराच्या दृष्टीने ज्या ठिकाणी अधिक सोयीची जे ठिकाण होतं, कच्चा माल जिथे अधिक सहज उपलब्ध होता त्या ठिकाणी हे घडून आलं. गावाचा विस्तार झाला, त्याचं रूपांतर शहरामध्ये झालं. वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. व्यापारामध्ये सुद्धा वाढ होऊ लागले. त्याचा व्यापार सुद्धा होऊ लागला. दूरवरपर्यंत ते उत्पादित केलेला माल पोहोचला जाऊ लागला. मग वाहतुकीच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल अपेक्षित होता. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ लागलं तर त्याच्या म्हणजे दुसऱ्या दूर शहरांपर्यंत दूर गावांपर्यंत ते पोहोचवण्याचीही गरज होती. मग त्याच काळामध्ये चाकांच्या गाड्या वापरायला सुद्धा सुरुवात झाली असं मानलं जाते. मग नगरांचा विकास कसा झाला आणि लिपी नगरांच्या विकास आणि लिपींची काय गरज होती बघा. दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी केंद्र, यामुळे अनेक प्रकारची कामे करणारी लोक एका ठिकाणी आले. तर हे काम वाढलं, उत्पादन झालेला माल त्याच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे, मग नोंदी ठेवण्यासाठी मग लिखाण आवश्यक असते, लिपी आवश्यक असते. मग एका प्रकारच्या सुरुवातीला सांकेतिक खुणांद्वारे त्याची नोंद ठेवल्या जाऊ लागली. त्यातूनच मग लिपी तयार झाली. ही जी लिपी पाहतो आपण ही मराठी लिपी आहे, बरोबर आहे. इंग्रजीची लिपी वेगळी आहे, आणखी बरीचशा लिपी आहे पूर्ण जगभरात. पण जगाच्या पाठीवर जवळपास 500 वर लिपी असतील. तर सुरुवातीला मग लिपी सांकेतिक खुणामध्ये ठेवल्या जाऊ लागली. मग नगरे उदयाला आली, मोठमोठी शहरे निर्माण होऊ लागली. वाढलेला व्यापार जो आहे हा वाढलेला व्यापार आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक होऊ लागलं. मग त्यातूनच चिन्ह आणि सांकेतिक खुणांचा वापर होऊ लागला. त्यातूनच मग लिपी तयार झाली. पुढील काळामध्ये सांकेतिक खुणा असलेल्या खापरे जे आहेत त्या सुरुवातीची, त्या ते खापरे आजही दूरवरपर्यंत मोठ्या संख्येने सापडलेली आहे. व्यापार आणि उत्पादन यांच्यामध्ये झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याच्या वाढता व्याप यासारख्या कारणामुळे आधीपासून काय झालं, ह्या ज्या सांकेतिक खुणा आहे आणि चिन्ह आहे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. यातून त्यावर संकलन झालं आणि संकलनातूनच अशांसारख्या लिपी तयार झाल्या ज्यामुळे आपण वाचू शकतो किंवा पाहू शकतो. त्यानंतरच्या काळामध्ये मग नागरी समाज व्यवस्था कशी तयार झाली बघा. व्यापारामध्ये भरभराट झाली. जगभरामध्ये प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय विकास झाला. हे सगळं त्यामागचे कारण आहे. प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय झाला आणि त्यांचा विकासही झाला. तर त्या नागरी संस्कृतीच्या पाया नवाश्म युगातील तुळशी संस्कृतीवर आधारला होता. म्हणजे हे जवळपास कुठे घडलं, या नंतरच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लोहयुगाच्या म्हणजे लोखंडाचा वापर होऊ लागला त्या काळामध्ये अनेक बदल घडले.
तिलाच कृषी संस्कृतीवर आधारलेलं मानवाचं जीवन होतं. त्याच काळामध्ये नवाष्टमी बचत काळामध्ये शेतीचा वापर सुद्धा होत होता. त्याच काळामध्ये असे अनेक बदल घडून आले. तर कृषी संस्कृतीमध्ये काही श्रद्धांवर उजलेले आधारलेले काही सामूहिक आचार आणि उत्सव सुद्धा अधिक महत्त्व त्या काळामध्ये होतं. तर अनेक नगरामध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. म्हणजे श्रद्धा आणि त्यांच्या भावना देवदेवतावर श्रद्धा असणारे लोक तयार झाले. मग मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकार सुद्धा, म्हणजे पहा त्या शहराचे जो कोणी एक प्रमुख असेल किंवा नगरांच्या किंवा गावांच्या जो कोणी प्रमुख असेल तर त्याच प्रमुखाला त्या मंदिरांचेही प्रमुख पद दिलं गेलं. तर पुढे मंदिरांचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदं एकाच प्रमुख व्यक्तीकडे दिली गेली. त्यातूनच जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही एक सुरुवात इथून झाली असं यातून कळते. तर या संस्कृतीची पुढील माहिती जी आहे ती आपण पुढील पाठात पाहू. धन्यवाद.